यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 3 जागांवरती उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये शिरूर, रायगड आणि परभणी या जागेचा समावेश आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या वाटेला आलेली परभणीची ही जागा जी आहे ती रासपला सोडली आहे. महादेव जानकर हे आता परभणीमधून महायुतीतर्फे मैदानामध्ये उतरतील. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील हे लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत शिरूरमधून, तर रायगडमधून विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचं नाव आधीच घोषित करण्यात आलंय. आम्ही 7 ते 8 जागा मागितल्या आहेत आणि त्यासंबंधीची चर्चा सुरू आहे. आम्ही मागितलेल्या जागेमध्ये परभणीची सुद्धा जागा होती आणि या ठिकाणी महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा झाली असं सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितलं गेलंय. तर या सगळ्याबद्दल आणि या यादीबद्दल सुनील तटकरे आणि रवींद्र चव्हाण यांनी नेमकं काय म्हटलंय बघूयात. राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार, कार्याध्यक्ष प्रतिभाई पटेल, ज्येष्ठ नेते आदरणीय भुजबळ साहेब, आमची कोर कमिटीचे सर्व सहकारी, आम्ही सर्वांनी मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून निर्णय घेतला की ही जागा परभणीची जागा ही रसप राष्ट्रीय या पक्षाला आमच्या कोट्यातून निर्णयाच्या संदर्भात मध्ये त्या ठिकाणी निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि तो निर्णय घेत असतानाच परभणीची जागा ही त्या ठिकाणी माधवराव जानकर हे अधिकृत उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवणार आहेत. 45+ जाण्यासाठी रायगड हा लोकसभा मतदारसंघ हा प्रचंड बहुमताने सुनील तटकरेजी यांनी जिंकणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आता त्यांच्या मनामध्ये जी खंत होती ती आदरणीय आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी यांनी दूर केलेली आहे. सर्व कार्यकर्ते समाधानी होऊन आपापल्या मतदारसंघामध्ये बूथनिहाय काम करण्यासाठी सज्ज झाले.